नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेटवर्क। रोहणी दोनाड रस्त्याची दुर्दशा, रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी। गत 15 वर्षापूर्वी तालुक्यातील रोहणी दोनाड या जवळपास 4 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे बांधकाम करण्यात आले होते, मात्र तब्बल 15 वर्षापासून या रस्त्याच्या देखभाल अथवा दुरुस्ती संबंधाने शासन प्रशासनासह बांधकाम विभागांतर्गत कोणतीच उपाययोजना करण्यात न आल्याने या रस्त्याची दुर्दशा झाल्याचा आरोप जनतेत केला जात आहे। सदर आरोपांतर्गत रोहणी दोनाड या रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा उपप्रमुख धनराज हटवार यांसह परिसरातील जनतेने केली आहे। प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील रोहणी ते दोनाड या 4 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे गत 15 वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आले होते, मात्र पुढील काळात या रस्त्याचे दुरुस्ती काम करण्यात न आल्याने सदर रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे। दरम्यान या रस्त्यावरून दुचाकी चारचाकी वाहनांसह पायदळ प्रवास करणे देखील धोकादायक असल्याने रस्त्याअभावी रोहणी व दोनाड या गावांचा संपर्क तुटल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। सदर प्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन रोहणी दोनाड या रस्ता बांधकामासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख धनराज हटवार सह परिसरातील नागरिकांनी केली आहे। गौराडा वासियांच्या पुढाकाराने 20,000 रुपयांची देशी विदेशी दारू जप्त, लाखांदूर पोलिसांची कारवाई। गत 2 दिवसापूर्वी गावातील नागरिकांद्वारा गावात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला, मात्र या निर्णयाला विरोध करून गावातील काही नागरिकांनी अवैधरित्या राहत्या घरात देशी विदेशी दारूची साठेबाजी केल्याची माहिती स्थानिक लाखांदूर पोलिसांना देण्यात आली। त्यानुसार लाखांदूर पोलिसांनी गौराडावासियांच्या पुढाकारात तब्बल 20,000 रुपयांची देशी विदेशी दारू जप्तीची कारवाई करीत आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला आहे। सदरची कारवाई गत 8 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास तालुक्यातील गौराडा गावात करण्यात आली। या कारवाईत मयूर केजरकर वय 22 वर्ष व सुनील मेंढे वय 45 वर्ष दोन्ही राहणार गौराडा असे अवैधरित्या देशी विदेशी दारूची साठेबाजी करणाऱ्यांची नावे असून त्यांच्या विरोधात लाखांदूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलीस सूत्रानुसार तालुक्यातील गौराडा गावात गत 2 दिवसापूर्वी 7 सप्टेंबर रोजी स्थानिक गौराडा येथील महिला पुरुष नागरिकांनी गावात दारूबंदीचा निर्णय घेतला होता। या निर्णयाकरिता आयोजित सभेत गावातील 4 मद्यपींनी गदारोळ करण्यात आल्याने तत्काळ लाखांदूर पोलिसांना पाचारण करून गदारोळ करणाऱ्या 4 मद्यपींना लाखांदूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते। त्यानुसार पोलिसांनी 4 मद्यपींविरोधात सार्वजनिक ठिकाणी गदारोळ करण्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदविला होता। दरम्यान गत 2 दिवसापूर्वी गावात दारूबंदी करण्यात येऊन येथील घटनेतील आरोपींद्वारे स्वतःच्या राहत्या घरात अवैधरित्या देशी विदेशी दारूची साठेबाजी केल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली। त्यानुसार गावकऱ्यांनी गावात अवैधरित्या देशी विदेशी दारूची साठेबाजी केली असल्याची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली। सदर माहितीवरून लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलीस हवालदार गोपाल कोसरे, पोलीस अंमलदार मिलिंद बोरकर, मनीष चव्हाण, योगराज घरट, अविनाश खरोले, सोनल गेडाम यांसह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून घरात साठेबाजी केलेल्या तब्बल 20,000 रुपयाची देशी विदेशी दारू जप्त केली। या घटनेत दोन्ही आरोपितांविरोधात लाखांदूर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। LCB पथकाद्वारे 3,660 रुपयाची देशी विदेशी दारू जप्त, अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री करण्याकरिता साठेबाजी करण्यात आल्याची गोपनीय माहिती भंडारा येथील LCB पोलिसांना देण्यात आली होती। गोपनीय माहितीच्या आधारे LCB द्वारे 2 विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत 3,660 रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। सदरची कारवाई गत 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास तालुक्यातील इटान व मोहरणा गावात करण्यात आली। या दोन्ही घटनेत श्रीकृष्ण दिगोरे वय 35 वर्ष राहणार खैरणा व वसंत उके वय 60 वर्ष राहणार मोहरणा आदींविरोधात लाखांदूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। बोथली येथे पशुधन व्यंधत्व शिबिर संपन्न, तालुका पशुधन विभागाचे आयोजन। पाळीव पशुधनात आढळून येणारे विविध व्यंधत्व व आजारांवर औषध उपचारासाठी नुकतेच तालुक्यातील बोथली येथे पशुधन व्यंधत्व निवारण शिबिर घेण्यात आले। सदर शिबिर 9 सप्टेंबर रोजी तालुका पशुधन विभागांतर्गत घेण्यात आले। या शिबिरात परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी जनावरांच्या औषध उपचारासाठी 1,638 जनावरांची नोंदणी केली होती। त्यानुसार जवळपास 130 जनावरांच्या व्यंधत्व निवारणासाठी या शिबिरांतर्गत औषध उपचार करण्यात आले। तथापि
90 जनावरांची गर्भ तपासणी, 140 जनावरांचे गोचिड निर्मूलन, 6 श्वानांना श्वान प्रतिबंधक लसीकरण, 200 जनावरांना जाणत नाशक औषध व 72 जनावरांना औषध उपचार करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन लाखांदूर पंचायत समितीच्या माजी सभापती मंगला बगमारे यांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान शिबिराला अध्यक्ष म्हणून बोथलीचे सरपंच कैलास बांडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य उमेश बगमारे, मुख्याध्यापक जांभुडकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी आयोजित शिबिरात बोथली परिसरातील शेकडो शेतकरी नागरिकांसह पशुधन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। या शिबिराचे संचालन सेवादाता विवेक मोडगरे यांनी केले, तर आभार तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सोनकुसरे यांनी मानले। यंदाच्या खरीपातील धान खरेदीकरिता 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना 7/12 नोंदणीचे निर्देश। शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत धान खरेदीकरिता शेतकऱ्यांना येत्या 30 सप्टेंबरपर्यंत 7/12 नोंदणी करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत। सदरचे निर्देश गत 7 सप्टेंबर रोजी जिल्हा पणन कार्यालयांतर्गत देण्यात आले आहेत। प्राप्त माहितीनुसार यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांद्वारा लागवडीखालील धान पिकाची शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत खरेदी प्रक्रिया पूर्व तयारी करण्याकरिता शासनाद्वारे 7/12 नोंदणीचे निर्देश देण्यात आले आहेत। या निर्देशानुसार आधारभूत धान खरेदी केंद्र चालक सहकारी संस्थांना धान खरेदीकरिता आवश्यक गोदाम सुविधेसह अन्य माहिती तात्काळ पणन विभागाला देणे आवश्यक केले आहे। तथापि धान खरेदी केंद्र चालक संस्थांतर्गत शेतकऱ्यांद्वारा उपलब्ध करण्यात आलेल्या 7/12 NEML या वेब पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे। दरम्यान नोंदणी केलेल्या 7/12 अंतर्गत संस्थांना शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। तथापि शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाचे चुकारे शेतकऱ्यांना अदा होण्याकरिता संबंधित शेतकऱ्यांचे बँक खाते अद्ययावत असल्याची खात्री संस्थेला करावयाची आहे। त्याकरिता नोंदणी दरम्यान संस्थेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची पडताळणी करणे देखील बंधनकारक केले आहे। दरम्यान शेतकऱ्यांना धान खरेदी प्रक्रियेदरम्यान अडीअडचणी निर्माण झाल्यास संबंधित संस्थेला जबाबदार धरले जाणार असल्याची ताकीद देखील दिली आहे। यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मूल्य योजनेनुसार आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत शेतकऱ्यांच्या धान खरेदीसाठी पुढील 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या 7/12 NEML या वेब पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केंद्र चालक संस्थांनी केले आहे। हे पत्र इथंच संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला